अहमदनगर राष्ट्रीय पतविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 तरतुदीनुसार ऑफर झोन व नो ऑफर झोन निर्माण करावे व महानगरपालिका पतविक्रेता समितीने केलेल्या ठरावाप्रमाणे बाजारपेठेत पतविक्रेत्यांना 4x4 फुटाची जागा महापालिकेने ऑफर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर बाजारपेठेतील पतविक्रेत्यांनी महापालिकेची दर्शने करून महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले, तर सदर मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजारपेठेत ऑफर्सवरील नियोजित अतिक्रमणाच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात ऑफर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहिबान जागीरदार, महापालिका पतविक्रेता समिती सदस्य शाकीर शेख, संजय झिंझे, प्रकाश पोटे, सुशांत मस्के, भरत दारुणकर, दानिश शेख, नयीम शेख, संतोष शास्त्री, सत्ता शिंदे, राजू काळे, अमोल बिंगी, कल्पना शिंदे, कृपा शेख, नदीम शेख, नवेश शेख, रमेश ठाकूर, रईस तांबोळी आदींसह पतविक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अहमदनगर महापालिका हद्दीतील पतविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले आहे. मात्र राष्ट्रीय पतविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 तरतुदीनुसार जोपर्यंत ऑफर झोन व नो ऑफर झोन निर्माण होत नाही तोपर्यंत पतविक्रेत्यांवर कारवाई करता येत नसल्याचे नमूद आहे. महानगरपालिका पतविक्रेता समितीच्या 2022 ला झालेल्या बैठकीत समितीने ठराव करून कापड बाजार, मोची गल्ली व गाज गल्ली येथील पतविक्रेत्यांना 4x4 फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याचा ठराव केलेला आहे. राष्ट्रीय पतविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 हा केंद्र सरकारचा कायदा असून कायद्याच्या तरतुदीनुसार पतविक्रेत्यांना व्यवसाय करण्यापासून व मूलभूत हक्कापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला मान्यता दिलेली आहे. शहराच्या कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या भागात अतिक्रमणाच्या नावाखाली पतविक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मागील 30 ते 40 वर्षापासून पिढ्यानपिढ्या पतविक्रेते बाजारात विविध वस्तूंची स्टॉल लावतात. काही राजकीय संघटना व 2-3 तथाकथित व्यापारी हे आपले वैयक्तिक हित साधण्यासाठी वारंवार महापालिका व पोलीस प्रशासनांना वेठीस धरून सदरील पतविक्रेत्यांना हटवण्याची मागणी करत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन शहरातील वातावरण दूषित करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. गेली 2 वर्षे कोरोना महामारीच्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या पतविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी कर्ज घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज घेतले. पतविक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर आहे. मागील रमजान सणाच्या महिन्यात सुद्धा पतविक्रेत्यांना सदरील राजकीय संघटना व मोजक्या व्यापाऱ्यांनी महापालिकेवर दबाव टाकून कारवाई करण्यास भाग पाडले, महिनाभर त्यांचा रोजगार हिरावून घेतला. त्याचप्रमाणे ऐन रमजान सणात त्यांना व्यवसायापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांवर दिवाळी दसरा सण आलेला आहे. पतविक्रेत्यांनी दिवाळीनिमित्त कर्ज घेऊन मोठी खरेदी केलेली आहे. पुन्हा त्या संघटना व मोजक्या व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे पतविक्रेत्यांना हटवण्याची मागणी सुरू केली आहे. महापालिकेने दबावाला बळी पडून पुन्हा कारवाई केल्यास पतविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या कारवाईमुळे त्यांच्या कुटुंबियांचे उपजीविकेचे साधन हिरावले जाणार असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हॉकर झोन व नो हॉकर झोन निर्माण करावे महानगरपालिका पतविक्रेता समितीने केलेल्या ठरावाप्रमाणे पतविक्रेत्यांना बाजारपेठेत 4x4 फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याची मागणी बाजारपेठेतील पतविक्रेत्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने दबावाला बळी पडून पतविक्रेत्यांवर कारवाई केल्यास सर्व बाजारपेठेतील पतविक्रेते आपल्या मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर.